ही स्त्री परिमेय संख्यावरील क्रिया आहे. बेरीज नंतर वजाबाकी, वजाबाकी नंतर गुणाकार. आपण आता गुणाकाराचे एक दोन उदाहरण घेऊया. फळ्यावर उदाहरण लिहितो. बघा, निगेटिव्ह 5 अंश छेद 11 गुणिले निगेटिव्ह 7 अंश छेद 2. गुणाकार करताना परत अपूर्णांकात जसा गुणाकार करतो तसाच गुणाकार इथं करायचा आहे. अंशाचा अंशाला आणि छेदाचा छेदाला. अंशाचा गुणाकार आधी करूया. ऋणपूर्णांक, 2 ऋणपूर्णांकाचा गुणाकार. ऋण ऋण धन 5 7 35 पूर्णांक संख्येचा गुणाकार. पुन्हा 6वीतील पूर्णांक संख्या हा पाठ आपल्याला अभ्यासावा लागेल. छेद 11 2 22 हे आपलं उत्तर. सर्व अपूर्णांकासारखंच, फक्त पूर्णांक संख्येचे 4 क्रिया इथं आपल्याला वापराव्या लागतील. अंशाचा अंशाशी गुणाकार, छेदाचा छेदाशी. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण घेऊया. (6)5 × √5/4 परत अंशाचा अंशाला. 6×5=30 (1 ₋ 1 ₋ उत्तर येईल √30. छेदाचा छेदाशी गुणाकार, 5×5=20 अधिक संक्षिप्त रूप दिल्यावर 3/2. मला वाटतं ह्या दोन उदाहरणावरून तुम्हाला परिमेय संख्येचा गुणाकार समजला असेल. परिमेय संख्येचा गुणाकार अभ्यासल्यानंतर आपल्याला परिमेय संख्येच्या गुणाकारामधील एक महत्त्वाची कन्सेप्ट बघायची आहे. त्याला म्हणतात गुणाकार व्यस्त किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स. आपण पाठीमागं परिमेय संख्येची बेरीज अभ्यासली, त्याच्यानंतर बेरीज व्यस्त हा एक महत्त्वाचा संबोध बघितला, की ज्याच्यामध्ये आपण बघितलं की 2 परिमेय संख्येची बेरीज 0 आली की त्याला आपण बेरीज व्यस्त म्हणतो. मग आता गुणाकार व्यस्त म्हणजे नक्की काय? दोन उदाहरणं घेऊया परिमेय संख्येच्या गुणाकाराची, आणि मग आपल्या लक्षात येईल की गुणाकार व्यस्त म्हणजे नक्की काय असतं. एक उदाहरण फळ्यावर लिहितो. बघा, (-9)7 × -7)9 अंशाचा अंशाशी गुणाकार, 9×7=63 इथंही ऋण आहे, इथंही ऋण आहे, 2 ऋणपूर्णांक आहेत. गुणाकार येईल धनपूर्णांक. परिमेय संख्येच्या पूर्णांक संख्येच्या गुणाकाराचा नियम. छेद, छेदाचा छेदाशी गुणाकार, 7×9=63 (63/63)1. दुसरे उदाहरण घेऊया. अंशाच्या अंशाशी गुणाकार, 5×20 (4×5=20 (20)/(20)1. ह्या दोन्ही उदाहरणाचं निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की या दोन्ही ठिकाणी ह्या परिमेय संख्येचा गुणाकार आलेला आहे 1. मग ज्या 2 परिमेय संख्येचा गुणाकार 1 येतो त्यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. ज्या 2 परिमेय संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना परिमेय संख्या किंवा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असं म्हणतात. बेरीज व्यस्तमध्ये बेरीज 0 यायला पाहिजे होती, आणि गुणाकार व्यस्तमध्ये गुणाकार हा 1 यायला हवा, इथं आलाय तसा. यांना परस्परांच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. आपण परिमेय संख्येचा गुणाकार शिकलो आणि त्या गुणाकारामधील गुणाकार व्यस्त हा एक महत्त्वाचा संबोध आपण अभ्यासला. आता त्याच्यावर आधारित हा जुन्या 7वीच्या पुस्तकातील उदाहरण संग्रह 50 आहे, त्यातीलही 2 प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नामध्ये परिमेय संख्येच्या गुणाकाराची 12 उदाहरणं आहेत, आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये 10 परिमेय संख्या आहेत आणि त्यांची तुम्हाला गुणाकार व्यस्त लिहायची आहेत. माझा व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि ही सर्व उदाहरणं वहीमध्ये लिहून घ्या आणि सोडवा.